कोण इच्छुक असणार नाही कोणाला वाटत नाही सभागृहात जावं किंवा एखाद्या सभागृहाचं सदस्य व्हावं आता मुळामध्ये मी जे काय राजकारणात किंवा चळवळीत आलो तर माझ्या डोक्यात तेव्हा राजकारण नव्हतं मुळामध्ये म्हणजे लोकांच्या डोक्यात कसं असतं की मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे मी मुसलमान असल्याचा अभिमान आहे तर मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो याचा मला फार अभिमान आहे रविकांत जरा धडपड आहे चांगला आहे तर याला सभागृहात नेलं पाहिजे आणि राजू शेट्ट्यांनी सदा कोणी सांगितलं की नाही याची आपल्याला सोय लावायची काहीतरी हा पोरगा खूप धावतो महाराष्ट्रावर काम करतो आमच्या नेत्यांनी समजावून सांगितलं की जरा तुम्ही सबुरी न घ्या आणि फडणवीस साहेबांनी रात्री साडेतीन वाजता फोन करून सांगितलं की सरकार आलेलं तुला महामंडळाचा अध्यक्ष करतो मला ऑफर केली त्यांनी तू चिखलीच्या बुलढाणा लढतो का आंदोलन रस्त्यावरच्या लढाया या सगळं तुम्ही गेली वीस वर्ष झालं करत आहात आता हे प्रश्न सभागृहात जाऊन मांडायचं इच्छुक आहात का म्हणजे तशी तयारी सुरू आहे का तुमची कोण इच्छुक असणार नाही कुणाला वाटत नाही सभागृहात जावं किंवा एखाद्या सभागृहाचं सदस्य व्हावं आता मुळामध्ये मी जे काय राजकारणात किंवा चळ चळवळीत आलो तर माझ्या डोक्यात तेव्हा राजकारण नव्हतं आहे मुळामध्ये सामाजिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलं मला ग्रामीण भागाचा प्रचंड अभिमान आहे म्हणजे लोकांच्या डोक्यात कसं असतं की मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे मी मुसलमान असल्याचा अभिमान आहे तर मी शेतकऱ्याच्या जा पोटी जन्माला आलो याचा मला फार अभिमान आहे आणि म्हणून मी नेहमी पोरांना सांगतो की गर्वसे कहो हम किसान ओक्या ओलाद आहे मला त्याचं प्रचंड स्पिरिट आहे म्हणून त्या भावनेनं मी चळवळीमध्ये आलो कॉलेजपासून आणि आता लोकांचीच मागणी अशी आहे की बाबा तुम्ही रस्त्यावर उतरून एवढे वर्ष संघर्ष करताय तुम्ही रस्त्यावर उतरून बुलढाण्यासारख्या ठिकाणी हलवताय मग मा यांच्यासारखा माणूस सभागृहात असला तर अधिक प्रभावीपणे हे प्रश्न सोडवता येतील आणि कुठल्याही चळवळीतला अभ्यासू लढाऊ कार्यकर्ता हा त्या दिल्लीच्या किंवा मुंबईच्या सभागृहात गेला तर तिथे प्रश्न मांडायला एक संधी मिळते त्यामुळं अशी संधी मला मिळाली तर आनंदच आहे पण असा आहे की शेतकरी चळवळीला फुटीचा शाप आहे शेतकरी चळवळीतला नेता सत्तेत गेला की बदलतो वगैरे ह्याच्या बाबत बऱ्याचदा टीका होत असते असं नाहीये सगळेच लोक तसे काही निघत नाही म्हणजे काही अपवादात्मक उदाहरण जर सोडले तर आता किती चळवळीतल्या लोकांची उदाहरणं द्यायची शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख नरसया आडाम साहेब असतील शेतकरी संघटनेचे वामनराव चटप साहेब असतील हो हे तर दीर्घकाळ आमदार राहिले नव्हते हे लोक पण हे कधी त्या सत्ता सुंदरीमध्ये रमले नाही तिथे हे आमदार राहून त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने एक आदर्श निर्माण केला समाजासमोर त्यामुळं मला असं वाटतं हे तुमचं जे म्हणणं आहे हे अपोधात्मक परिस्थितीमध्ये काय उदाहरण असतील पण तुम्हाला मॅक्झिमम उदाहरण अशी दाखवतो की हे दीर्घकाळ आमदार राहिले चळवळीतले लोक परंतु हे यांनी आदर्श समाजासमोर तयार केला सभागृहामध्ये उत्कृष्ट संसदपटू राहिले त्यामुळे चळवळीतले माणसं तिकडे गेली म्हणजे तिकडचेच होऊन जातात असं असं जनरली सगळ्यांच्याच बाबतीत हा काय नियम लागू होत नाही आणि एखाद्याने असं केलं म्हणून आता मागचाही माणूस तसं करेल असं म्हणणंही त्याच्यावर हन्याय ठरेल ना असं मला वाटतं आणि दुसरं दुसऱ्या बाजूला आता एन डी पाटील साहेब होते एन पाटील साहेब तर पवार साहेबांचे दाजी होते ते ठरवलं असतं तर त्यांना आयुष्यभर ते मंत्री राहिले असते किंवा सत्तेत राहू शकले असते पण त्यांनी चळवळीचा हा संघर्षाचा प्रवास निवडला राजू शेट्टींच्या डोक्यात असो की नसो पण आम्ही बुलढाण्याची जागा लढवण्यावर ठाम आहे हे अजूनही या दाव्यावर तुम्ही ठाम आहात का नाही काय झालं मुळामध्ये तुम्हाला माझी गुरु गंमत सांगतो दोन हजार चौदाला मला विधानसभेची तयारी करायला लावली चिखली मतदारसंघातला त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हो हयात होते आणि मुंडे साहेबांनी राजू शेट्टी साहेब असतील सदाभाऊ असतील विनायक मेटे साहेब असतील जानकर साहेब असतील आठवले साहेब असतील या सगळ्यांची मोठ बांधली स्कॅटर्ड मतांची छोट्या छोट्या पक्षांची आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की हा पोरगा रविकांत जरा धडपड आहे चांगला आहे तर याला सभागृहात नेलं पाहिजे आणि राजू यांनी सदा कोणी सांगितलं की नाही याची आपल्याला सोय लावायची काहीतरी हा पोरगा का खूप धावतो महाराष्ट्रावर काम करतो मग त्यांनी सांगितलं भाजप सेनेची युती आहे तू चिखलीत तयारी कर मी चिखलीत गेलो तयारी केली ऐनवेळी मला भारतीय जनता पार्टीने सांगितलं की तुम्हाला तिथं जागा सुटणार नाही स्वाभिमानीलाही मग युती तुटायची गोष्ट आली तेव्हा भाजप सेनेची युती तुटली पोपट मेला वगैरे त्यावेळेला ते सगळं झालं ना आणि मग भाजप आणि आम्ही पण ती जागा मिळणार नाही चिखलीची कारण ते आर एस एसचा गड आहे म्हणजे नागपूरनंतरचं आर एस एसचं सगळ्यात मोठं सेंटर चिखली आहे संस्थात्मक जाळ आरचं खूप आहे आणि ते म्हणले आमची हक्काची जागा आहे पंचायत झाली युती तुटायची बाळी आली मग मला आमच्या आम नेत्यांनी समजावून सांगितलं की जरा तुम्ही सबुरीनं घ्या आणि फडणवीस साहेबांनी रात्री साडेतीन वाजता फोन करून सांगितलं की सरकार आलेलं आले तुला महामंडळाचा अध्यक्ष करतो मला ऑफर केली त्यांनी तू ऐवजी बुलढाणा लढतो का तर मी म्हटलं नाही माझा बुलढाण्यात संपर्क नाहीये माझा चिखलीतच मी तयारी केली आणि ते उमेदवार शोधत होते बुलढाण्याला पण मी विनम्र नकार दिला मग त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार आल्याला महा मला महामंडळाचा अध्यक्ष केला तू चिखलीचा क्लेम सोड तुला अध्यक्ष करतो ठीक आहे चळवळीचा चळवळ टिकण्यासाठी मी थांबलो काय अडचण नाही मग काय झालं की दोन हजार एकोणीसला आमची भाजपसोबत फारकत अगोदरच झाली होती मग काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राजू शेट्टी साहेबांनी आमची स्वाभिमानीची युती झाली कर्जमुक्तीचे विधेयकं त्याच्यानंतर दीडपट हमी भावाचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यावर आम्ही गेलो मग तेव्हा मला राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तुला लोकसभेची तयारी करायची मग आम्ही लोकसभेची तयारी केली आणि जोरदार तयारी केली दोन हजार एकोणीसला आणि वेळेवर राष्ट्रवादी म्हणलं ती जागा बुलटण्याची आम्ही आता देणार नाही पवार साहेबांना म्हटलं पोरगा चांगला आहे पण कदाचित पैसे नसतील याच्याकडे किंवा मग काय वाटलं त्यांना माहीत नाही किंवा मा त्यांना असं वाटलं असेल निवडूनच येते जागा तर मग इकडे कशाला शिरकाव द्यायचा पुन्हा मग त्यांनी शिंगणे साहेबांना फायनल केलं आणि मग तेव्हा ते मला असं म्हणलं की तुम्हाला आम्ही सिनखड राजा विधानसभा घेता का विधानपरिषद घेता असा प्रस्ताव वाल त्यांनी मला ठेवला मी म्हटलं ते राजू शेट्टी साहेबांना सांगा शेवटी पक्षाचा निर्णय त्यांच्याकडे मी होतो बार्गेनिंगला मध्ये म्हणजे चर्चा करायला मग ते म्हणले तुम्हाला विधानपरिषद देऊ मी सांगितलं मला सिनखड राजात इंटरेस्ट नाही कारण सिनखड राजा, राजा माझ्यापासून लांब आहे ते मराठवाड्याला लागू नाही मग विधान परिषद द्यायचं ठरलं मग विधान परिषदेत द्यायच्यावर राजू शेट्टी साहेब पडल्यामुळे आपसुकते विधान परिषदेला राज्यपाल नियुक्त मध्ये आमचे नेते म्हणून सगळ्यांनी राजू शेट्टी साहेबाचं नाव दिलं मग राजू शेट्टी साहेबांचं नाव गेलं ते झालंच नाही राज्यपालांनी ते सह्याच केलं नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मग मा काय झालं की माझ्या दोन तमाशा गेल्या आता युती आणि आघाडीच्या भानगडीमध्ये कार्यकर्त्यांचं मरण होतं त्यात आमचं दोनदा सँडविच झाला आणि खाली लोकांना काय वाटतं तुम्हाला सांगू का खालच्या लोकांना वाटतं हे उभंच राहत नाही अशी अशी एक भावना तयार होते आमच्या बाबतीत की हे तयारी करतात आणि उभे राहत नाही पण या युवत्याला आघाड्याच्या भानगडीमध्ये आम्हाला जागा सुटत नाही हे लोकांना कळत नाही आणि म्हणून आता लोकांनीच मला असं म्हणजे मला जाईल तिथे लोक सांगतात की यावेळी जर थांबायचं असेल निवडणुकीला उभं राहायचं नसेल तर आमच्या गावात पाय ठेवायचं नाही म्हणजे लोक इतके आक्रमक आहेत आणि त्यामुळं आम्ही असं म्हटलं त्या दिवशी की राजू शेट्टी साहेबांनी ते लोकसभेची घोषणा केली आता मला माहित नाही मी बघितलं नाही पण ते म्हणले बुलढाण्याचं नाव नव्हतं नंतर घेतलं त्यांनी थोडं उशिरा म्हणून मला मीडियाने विचारलं मी सांगितलं की बुलढाणा आम्ही लढणार एवढी तयारी करतोय सगळे शेतकरी आम्ही तरुण पूर्ण गावागावातले वातावरण आमचं जोरदार गावागावामध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि मला काय व्हायचं हे महत्वाचं नाहीये लोकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे आणि आता लोकांचंच माझ्यावर प्रचंड प्रेशर आहे ही निवडणूक तुम्हाला लढायची आहे त्या लोकांच्या प्रेमाच्या आणि अपेक्षेच्या ओझ्याखाली मी दबलेलो आहे